माढा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आणि ध्येय असल्याचं प्रतिपादन अपक्ष उमेदवार रोहित मोरे यांनी केलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करून दाखवू असा दावा रोहित रामकृष्ण मोरे यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. माढामध्ये प्रचार सुरू केला, मी माढ्याचं तिथे दर्शन घेतलं. अनेक मतदारांनी सांगितले की आम्ही यावेळेला घड्याळाला बघणार देखील नाहीये, घड्याळाला बाजूला ठेवून देऊ आणि दिवस रात्र मेहनत करून फक्त आणि फक्त एकच घोषणा करू, आला आला मोरे आला आणि जेवढा शक्य आहे तेवढा आम्ही दिवस रात्र मेहनत करून आम्ही तुमच्यासाठी वेळ हवा तेवढा देऊ. राहिला विषय कमळाचा, कमळ म्हणे आपल्या माडात येणारच नाही का हो, म्हणलं कमळ येऊ शकत नाही कारण माडात पाणीच नाहीये, त्यामुळे जरी कोणी कमळ आणलं एक दोन दिवसासाठी तर कमळ कोमजून जाईल, त्यामुळे कोणी दिसऱ्याचा कोणाचा विचार करू नका, तुम्ही बिनधास्त निवडणुकीमध्ये या. या पत्रकार परिषदेस रामकृष्ण मोरे, विजय जाधव, अशरफ शेख आदींची उपस्थिती होती.